अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी काय तरतूद करण्यात आली आहे ते आपण पाहूया. अर्थसंकल्पात महिला वर्गासाठी काय? राज्यात लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी आर्थिक योजनेची सुरुवात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होणार. योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षातील महिलांना दरमहा 1500 रुपये देणार. या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींचा निधी दिला जाईल. जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा निधी वाढवला. या अंतर्गत 10,000ऐवजी 20,000चा निधी देण्यात येणार. राज्यातील 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देण्यात येईल. महिला उद्योजकांनी 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू. महिला व बालकांविरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक निधी देणार.